नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विजन गव्हर्मेंट जॉब या आपल्या फ्री एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे सगळ्यांना तर एस टी एज अ पेपर बऱ्यापैकी पे सोपाच गेलेला आहे बऱ्याच जणांचे रिव्ह्यू आलेले आहेत आणि मी सुद्धा हे जे एक्सपेक्टेड कट ऑफची लिस्ट आहे ही बऱ्याच जणांना म्हणजे पाचशे ते सहाशे स्टुडंट्सचा कॉन्टॅक्ट करून त्यांचे मार्क घेऊन आणि दोन दिवस व्यवस्थित डिस्कशन करूनच हे अॅनालिसिस तुमच्यापुढं ठेवतो ठेवतोय ओके त्याच्यामुळे तुम्ही हे लेक्चर बघा तुम्हाला एक चांगला व्ह्यू भेटून जाईल पुढं कुठल्या पेपरसाठी आपल्याला तयारी करायची हे पण तुम्हाला कळल ओके okay? आणि मी दोन महिन्यापूर्वी जे लेक्चर बनवलं होतं एसटीआय इन टू मंथ्स तर त्या लेक्चरमध्ये मी जो कट ऑफ शेवटी सांगितला आहे तुम्हाला एक्सपेक्टेड कट ऑफ तोच कट ऑफ यावर्षी लागणार आहे एसटीआय साठी ओके okay? बऱ्याच जणांनी त्यावेळेस मला ऑब्जेक्शन घेतलं होतं आणि म्हणले होते की सर एवढा कसं काय कट ऑफ जाईल वॅकन्सी तर चारपट जास्त आहेत बट तरी सुद्धा मी सांगितलं होतं त्यावेळेस तुम्हाला दोन महिन्यापूर्वीच की तो कट ऑफ येऊ शकतो आणि तोच कट ऑफ येणार ओके okay? तर हे लेक्चर बघा शेवटपर्यंत तुम्हाला एक छान आयडिया भेटून जाईल इथं जे तुम्हाला मार्क डिस्ट्रीब्युशन दिसतंय प्रत्येक ओपन साठी एवढं एस सीसाठी साठी एवढं तर हा दोन हजार पंधराच्या प्रीचा एस टी आयच्या प्रीचा कट ऑफ आहे ओपनचा विचार कराल जनरलमध्ये तर पंचेचाळीस लागला होता कट ऑफ एस सीचा पंचेचाळीस एस टीचा एकतीस सीचा पंचेचाळीस आणि जर फिजिकली हँडिकॅपचं बघितलं तर त्याच्यामध्ये वेगवेगळे तीन क्रायटेरिया आहेत तर त्यानुसार बावीस चोवीस आणि एकतीस हा एस टी आय दोन हजार पंधराचा कट ऑफ एस टी आय दोन हजार पंधराचाच जर विचार केला तर त्यावेळेस वॅकन्सीज कमी होत्या फक्त चोपन्न वॅकन्सीज होत्या आणि जर पेपरची काठीण्य पातळी बघाल तर दोन हजार सोळाच्या पेपरच्या मानाने टफ होता ओके त्याच्यामुळे त्यांचा जो कट ऑफ आहे हा पंचेचाळीस दिसतो आपल्याला जवळजवळ पंचेचाळीस म्हणजे हे पहिल्यांदा असं घडलं आहे की चाळीस क्रॉस झाला आहे जर मी दोन हजार सोळाबद्दल या वर्षीच्या पेपरबद्दल बोललो तर मला असा एक्सपेक्टेड कट ऑफ होताच आधीपासून ज्यावेळेस मी आयच्या प्रिपरेशन स्ट्रॅटजीचा आपण लेक्चर बघितलं तर त्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलंच होतं की पंचेचाळीसपेक्षा जास्तच कट ऑफ जाणार आहे तुम्ही अजून सुद्धा ते लेक्चर जाऊन बघू शकता तिथं पण मी सांगितलं होतं कारण मी हे अंदाज कशावरून लावला दोन हजार पंधराच्या मानाने दोन हजार सोळामध्ये जे नंबर ऑफ एस आहेत म्हणजे जे विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत ह्यांचा जो आकडा आहे हा अचानक वाढलेला दिसतो म्हणजे जवळजवळ पंचवीस ते तीस पर्सेंटनी वाढ झालेली आहे त्यांच्या आकड्यामध्ये तर आणि जे नवीन क्राऊड आलेलं आहे हे अतिशय स्मार्ट असतं अतिशय टॅलेंटेड असतं इंजिनिअरिंग डॉक्टर वेगवेगळ्या फील्डमधून हे लोक आलेले असतात हे टॅलेंटेड असतात तर हे कट ऑफ हाय नेणार हे मी आधी पण तिथं सांगितलं होतं आणि यावर्षी जर पेपर बघाल तर पेपर तर इझी आहेच मुलांचे जर अटेम्प्ट बघितले तुम्ही तर ऐंशी पंच्याहत्तर सत्तर पासष्ट हे असेच अटेम्प्ट आहेत फार कमी रेअर केस आहेत की ज्यांचे अटेम्प्ट पन्नासपेक्षा खाली झालेत हे तुम्ही सगळेजण मला ॲग्री करालच या गोष्टीशी ओके आणि त्याच्यामुळंच मी जो एक्सपेक्टेड कट ऑफ लिहिलेला हा ओपनसाठी जनरल जर बोललो मी तर तो शेहेचाळीस ते बावन्न या दरम्यान लागू शकतो एस सीचा शेहेचाळीसपर्यंत एस टीचा चाळीस ते चव्वेचाळीसपर्यंत लागू शकतो सीचा पंचेचाळीस ते पन्नास ओपन आणि सीमध्ये एवढा काही जास्त फरक नसतो कट ऑफच्या बाबतीत आणि फिजिकली हँडिकॅप हे है तीन जे वेगवेगळे बेक, क्रायटेरिया आहेत त्यानुसार जरी पकडलं तर पस्तीस तरी ॲटलिस्ट पस्तीसपर्यंत तरी येईल ओके तर पेपर क्वालिटी पण सोपी होती ॲज कम्पेअर्ड टू दोन हजार पंधरा त्याच्यामुळं पेपर फार सोपा आहे आणि बऱ्याच जणांना इझी आहे कारण बरेच जण असे बघितलेत मी स्वतः की ज्यांनी ऐंशीचा अटेम्प्ट केला आहे आन्सर की आल्यानंतर उत्तर चेक केलेत त्याच्यापैकी ऐंशीपैकी पैकी त्यांचे सत्तर क्वेश्चन तिथंच बरोबर आलेत ओके त्याच्यामुळं बरेच क्वालिटी चांगली होती स्टुडंट्स पण त्या मानाने खूप चांगले बसलेले आणि नंबर ऑफ स्टुडंट्स जास्त असल्यामुळं कट ऑफ हाय जाणारच ओके तर आता आपण काय करायचंय म्हणजे डिसिजन काय घ्यायचं हे महत्त्वाचं आहे ज्यांना ज्यांचा स्कोअर बावनच्या पुढं आहे अशा लोकांनी थोडंसं रिलॅक्स राहा आणि आयच्या मेन्सकडंच फोकस करा ज्यांचा स्कोअर पंचेचाळीस ते पन्नास या इन बिटवीन आहे यांनी थोडंसं सा सावध राहायचंय त्यांनी टी आयच्या मेन्समधला जर भाग घेतला तर त्याच्यामध्ये तुम्ही करंट अफेअर डेली सुरूच ठेवायचे मराठी व्याकरण थोडंसं घ्या सुरू करायला आणि त्याचबरोबर सरळ सरळ पी एस आय आणि राज्यसेवा ह्याच्या परीक्षेला लागा ओके आणि ज्यांचे मार्क चाळीसपेक्षा पेक्षा खाली आहेत यांनी होप सोडून दिले तरी चालतील पुढच्या एक्झामसाठी व्यवस्थित प्रिपरेशनला सुरू करा ओके त्याच्यासाठीच मी म्हणलं होतं की तुम्ही दोन दिवस द्या तुमचे स्वतःचे पेपरचे ॲनालिसिस करा पेपर तुम्हाला कळून जाईल कसा होता काय होता त्यानुसार मग पुढचे तुमचे सब्जेक्ट कुठले तुम्हाला येत नाहीत या दृष्टीनं प्रयत्न करायचे ओके okay? आणि पुढच्या येणाऱ्या सगळ्या एक्झामसाठी माझ्या आत्ताच तुम्हाला सर्वांना बेस्ट ऑफ लक आणि दोन हजार जे सतराचं वर्ष आहे हे सगळं एक्झाम ओरिएंटेड वर्ष आहे बऱ्याच वॅकन्सी निघल्यात ओके त्याच्यामुळं हे जे चान्स आहे हा जो दोन हजार सतराचा जो चान्स आहे हा तुम्ही हातातून नका घालू ओके okay? तर या लेक्चरमध्ये मला तुम्हाला फक्त कट ऑफच सांगायचा होता आणि एक आणखीन एक छोटीशी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे बरेच जण म्हणत होते की सर करंट अफेअरचे पंधरा ते अठरा प्रश्न आले पण मी म्हणतो की करंट अफेअरचे शंभरपैकी बेचाळीस प्रश्न होते एक्झाममध्ये आता ते बेचाळीस प्रश्न कसे आहेत हे दोन दिवस मी पण पन शांतपणे ॲनालिसिस करूनच सांगतोय तुम्ही पण ज्यांनी ज्यांना कुणाला हा व्यू आला असेल की करंट अफेअरचे बेचाळीस क्वेश्चन कसे किंवा अठरा क्वेश्चन हे फार कमी आकडा झाला तीसच्या पुढेच ज्यांना ॲनालिसिस जमलेला आहे यांनी दोन दोन दिवस फक्त पेपरचं टेन्शन न घेता पेपर कसा होता हे आहे पुढच्या एक्झामची तयारी कशी करायची हे बघितलंय यांना कळालं असेल की करंट अफेअरचे बेचाळीस क्वेश्चन होते आता ते कसे होते ते कुठले कुठले क्वेश्चन होते ह्याच्यावरती मी एक लेक्चर तयार केलेलं आहे हे लेक्चर बघून झाल्या झाल्या ते लेक्चर बघा म्हणजे करंट अफेअरवरती तुम्हाला कसा फोकस आहे काय पॉईंट ऑफ व्यू ने अभ्यास करायचा आहे आणि येणाऱ्या राज्यसेवेला कसं फेस करायचं आहे हे सगळं तुम्हाला तिथून कळून जाईल ओके तर मित्रांनो हे लेक्चर हे ॲनालिसिस हे जे कट ऑफ आहे हे तुम्हाला कसं वाटलंय हे लेक्चर कसं वाटलंय ले? हे नक्की मला कमेंट करून कळवा कुणाला काही वाटत असेल की सर मला एवढे एवढे मार्क पडलेत माझं काही शंका असतील तरी सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा कुठल्या एस टी आयच्या च्या या पेपरमधले जे क्वेश्चन्सवरती काही डाऊट असेल त्याच्या जे आन्सरकीवरती काही डाऊट असेल तरी सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा ओके मी प्रत्येक कमेंटला आन्सर द्यायचा प्रयत्न करेलच तर या लेक्चरमध्ये एवढंच बोलायचं होतं जर लेक्चर आवडलं असेल तर त्याला लाईक करा आणि ज्यांनी कुणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाहीये त्यांना मी अजून एकदा सांगतो चॅनलला सबस्क्राईब कसं करायचं ते तर मित्रांनो इथं लेफ्ट हँड साईडला कॉर्नरमध्ये विजन गव्हर्नमेंट जॉब नावाचा लोगो येईल त्या लोगोवर ज्यावेळेस तुम्ही क्लिक कराल तर तिथं सबस्क्राईबचं ऑप्शन येईल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून झाल्यानंतर हे जे कोपऱ्यामध्ये उजव्या साईडला कोपऱ्यामध्ये जी बेलचं चिन्ह आहे त्याच्यावरती पण क्लिक करा म्हणजे तुम्हाला तिथं अपडेट जातील आणि ज्यावेळेस तुम्ही मला काही कमेंट कराल आणि मी त्याचा रिप्लाय दिला की तुम्हाला तिथं नोटिफिकेशनमध्ये दाखवेल आतापर्यंत जवळजवळ आजपर्यंत आठ हजार विद्यार्थ्यांनी आपल्याला या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे म्हणजे आपला आठ हजार जणांचा क्लास तयार झालेला आहे तर तुम्ही पण याच्यामध्ये नक्कीच ऍड व्हा तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद